विश्रांति संपलेली आहे. एक्सपर्ट डिशवॉश बार प्रस्तुत आम्ही सारे खवेच्या या खाऊचा डब्बा भागात सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत. आम्ही दोघे आता तयार झालेलो आहोत बरं का. चला आता काय करायचं मला सांग पहिल्यांदा काय काय करायचं. सगळ्यांचं मिश्रण घ्यायचं. हे घेऊ याच्यात ओके आपण हे एकत्र असं काय घालायचं त्यात सगळं थोडं थोडं घालू. थोडं थोडं एक अर्धा असा चमचा जीरा. जीरा हिरवी मिरची घातली आपण. ओके साखर घालायची थोडीशी जास्त घालायची नाही. तीळ सिजल तू घरी जाऊन प्रयत्न करा हे करायचा. तळायला दादा तळेल ना बाकीचं तू करून जमते. नाही साखर दादा तो मोठा तुझ्यापेक्षा मी जरा चवीनुसार चाट मसाला चटपटी लागतो चाट मसाला नेहमीसाठी. ओके आता काय करायचं आपल्याला. कोथिंबीर जरा ह्याच्यातच घालायची. ओके आता ह्याच्यात काय घालायचं राहिलंय. फक्त आता ब्रेडचा चुरण राहिलाय घालू का. आता आपण हे सगळं एकत्र करूया ना सगळं कुसकरून एकत्र करायचं आणि मग काय करायचं. मग ते कॅन्डी स्टिक पण. ओके पण माझं असं म्हणणं आहे की हे सगळं आता आपण कुसकरत बसण्यापेक्षा तुझ्या आईने जे कुसकरून दिलेलं आहे ते आपण समजा बाहेर काढलं तर तुझ्या आईने हे जे दिलेलं नाही हे घेऊन आपण पुढे जाऊया. आता काय करायचं मला सांग. मला डिश देणार का त्यात मी रवा काढतो. देणार ना तुला डिश मी खा नाही देणार. यू ठाल मी ठाल मी व्हाय शुड आय व्हाय शुड नॉट आय. मला इंग्लिश बोलायला नको लय बेकार इंग्लिश आहे. ओके आता काय करायचं मी रवा काढा. आता मग या मिश्रणाचे छोटे छोटे गोळ गोळ करायचे मीडियम साईज. हे दिसणारच नाहीत इतके बारीक नाही पण अबब इतका मोठा पण नाही मधला साईज. साखर दादा किती टाइमपास करतोय लवकर कर मला भूक लागली आहे. दादर पण कळत नाही पटपट पटपट करायचं ते नाही. ओके त्याचं काय करणार तू. हे पहिले ह्याच्यात बुचकायचं की रवा चिटकेलेला. ओके रवा लावायचा आहे ना जरा. दोन कर एक मला आणि एक सैजलला. आपण हे दादाला द्यायचं का एखादं देऊया ना. नको द्यायला एखादं देऊया नाही. आईने पण आपल्यासाठी दोन बनवलंय ना मग सगळे दादाला पण दोन बनवलं. रव्याची आंघोळ घालतो आम्ही. ओके आता आपण सोडूया ते तिकडे. सेशन जरा मागे सॉलिड जमलाय तुले. आईचं बघून शिकतोच आहे. आजी तुला काय देते रे. आजी आजीच्या हस्ते तुला काय आवडतं. आमटी आवडतं आजीच्या. आमटी मला माहिती. तुला तुला नूडल्स नूडल्स आणि तुला आमटी एक आंबट वरण काय म्हणायचं त्याला. आमटी साधं साधं वरण आजींची ती खासियत असते. माझ्या आजीचं सोबत मला सावळे आवडतो वरण आमटी. हे काय होतं मी जेव्हा भात आमटी खायला बसतो ना एकदा भात जास्त होतो म्हणून मी परत आमटी घेतो. मग त्यावेळी काय होतं मग आमटी जास्त होतं मी परत भात घेतो. असं बराच वेळ चाललेलं असतं हे बघितलंस का. तर मग कमवलं आहे मी खाऊन खाऊन बघू दे. अरे खरंच की इथे सुद्धा आहे पोट. चला आणि हे कशाबरोबर खायचं मला सांगा. हे आता ह्याच्यावरती जरा सॉस टाकायचा म्हणजे आता आपण हे चायना मध्ये रेसिपी गेली तर तिकडे काहीतरी वेगळं. युएस मध्ये गेली तर तिकडे काहीतरी. चायना मध्ये गेली तर असं खावं लागतं रे तिकडे. चला घेऊन घेऊन घ्या साहित्य आणि कृती. पोटॅटो लॉलीपॉप बनवण्यासाठी लागणारं साहित्य ब्रेडचा चुरा उकडून कुस्करलेला बटाटा रवा कॉर्नफ्लोअरची पेस्ट आलं लसूण पेस्ट जिरेपूड मिरची धणेपूड साखर तीळ टोमॅटो सॉस मीठ चाट मसाला कोथिंबीर आणि आईस्क्रीम स्टिक्स. कृती प्रथम एका बाउल मध्ये उकडून मॅश केलेला बटाटा घेऊन त्यामध्ये आलं लसूण पेस्ट जिरं मिरची पेस्ट धणेपूड साखर तीळ टोमॅटो सॉस मीठ चाट मसाला कोथिंबीर आणि ब्रेडचा चुरा घालून मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यावं. या मिश्रणाचे छोटे गोळे आईस्क्रीम स्टिक्स ना लावून ते कॉर्नफ्लोअर पेस्ट आणि रव्यात घोळवावेत आणि पोटॅटो लॉलीपॉप डीप फ्राय करून घ्यावेत. सेजल साठी आईने आणि दादाने दोन पदार्थ बनवलेले आहेत. फक्त सेजल साठी नाहीत माझ्यासाठी सुद्धा आहेत आणि सेजल आपण ते खाऊन बघायचे.
ओके खाऊन बघ बघू हे आधी खा मी पण तेच खातो बघूया तरी तुम्ही पण खा घाबरू नका आणि आलू टिक्की ह्याला काय म्हणतं लॉलीपॉप आलू आलू लॉलीपॉप आता तुला काय आवडलं सांग मला हे आवडलं का हे आवडलं हे आवडलं आई शाबाश दादा खुश रंगा खुश ओके दादाने बनवलेलं तुला आवडलेलं आहे चालेल काय झालं मग अशी मी हिच्याशी गप्पा मारत होतो आणि गप्पा मारता मारता मला काही गोष्टी समजल्या काही खबर लागलेली आहे मला आणि त्या खबरींवरून मी एक काही प्रश्न तयार केलेले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला द्यायची आहेत काय दे आता ते लॉलीपॉप तुझं ठेवून दे कारण ते आपल्याला मोठ्याने बोलायचं आहे समजा प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं तर काय म्हणायचं येस काय म्हणायचं येस ओके आणि चुकीचं असेल तर काय म्हणायचं नो नो करेक्ट प्रश्न पहिला आहे युनिफॉर्म कोणत्या दिवशी वेगळा असतो आणि हाऊसचे नाव काय नर्सरी ते फोर्थ पर्यंत ओळखतो ते वेगळा असतो त्यांचा वेडनेसडे असतो बुधवारी असतो हा म्हणजे ते आणि हाऊसचे नाव काय शेजारच्या हाऊसचं नाव रेड आहे रेड येस येस करेक्ट बरोबर सांगितलेलं आहे आता पुढचा प्रश्न हिची आवडती फिल्म कुठली बार्बी अँड रपुंझेल नो हिची आवडती फिल्म आहे हॅरी पॉटर 7 ओके आता हिला खायला काय आवडत पोळी आणि कोशिंबीर नो काय आवडत चीज अँड सॉस सँडविच ओके आता हिचा बेस्ट फ्रेंड कोण त्रिशा वरदा वरदा ओके आता हिचा रोल नंबर काय रोल नंबर काय गंमत आहे की रे 15 नो 16 ओके म्हणजे आता बघूया एक बरोबर आहे हा 1 2 3 4 5 मधले 4 चुकले आणि एक बरोबर आला ये क्या बात आहे 4-4 चुकले एकच बरोबर आला ओके मजा आली पण आता काय माहिती आहे सेजल आता परवा काय माहिती का परवा काय परवा रक्षाबंधन आता चान्स आहे मागून घे दादाकडून काय ते सोडू नकोस त्याला काय मागायचं कळलं तुला काय ते काय कळलं मला सांग त्याचा चेहरा आणि डोळे अरे देवा आता येऊन काय मागते आई आणि बाबांना टेन्शन मी त्यांच्याकडे पैसे घेऊन आपलं आपला उद्देश काय होता आपल्याला घड्याळ मिळायचे मतलब आहे बरोबर की नाही तू कोणाकडून घे आई बाबांकडून पैसे घे नाही तर तू तुझ्या बँकेतून पिगी बँक मधून पैसे काढ कसंही काढ आपल्याला घड्याळ मिळालं पाहिजे ओके आणि घड्याळ मिळालं की लगेच मला दाखवायचं हे मिळालं म्हणून ओके पण तुमचे तिघांचे मी खूप मनापासून आभार मानतो ऑल द वे पुण्याहून इथे आलात आणि तू आज सगळ्यात दांडी मारली असेल नाही का तू पण दांडी मारली व्हेरी गुड आणि आपणही दांडी मारलेली सुट्टी घेतलेली आहे ओके पण एवढे श्रम कष्ट घेतल्याबद्दल आमच्याकडून एक छोटीशी प्रेमाची भेट बस आणि तुलाही एक छोटीशी भेट आणि माझ्या छोट्या मैत्रिणीला एक मोठीशी गिफ्ट थँक्यू वेलकम आणि आमच्या सर्व खवय्यांना आणि रसिक प्रेक्षकांना रक्षाबंधनाच्या मनापासून शुभेच्छा एक्सपर्ट डिशवॉश बार प्रस्तुत आम्ही सारे खवय्याच्या खाऊचा टप्पा या आजच्या भागात मी आपली रजा घेतो पुन्हा भेटूया ह्याच दिवशी ह्याच वेळी तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा नव्या नव्या चवी धवी भेटल्या ह्या तुमसाठी हवी हवेची पंकित चित्रे तुम्हाला आवडावी हो खाणाऱ्याने खात राहा ओके आज आमच्या दोघांसाठी तुम्ही काय खाऊ घालणार तुम्ही बनवणार पहिलं काय बनवणार मी सँडविच बनवणार आहे आणि मी मूग मसाला पुरी मूग मसाला पुरी ओके आपण जायचं का किचन कडे चल एक्सपर्ट डिशवॉश बार प्रस्तुत आम्ही सारे खवय्याच्या खाऊचा टप्पा या भागात सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत आपण आता काय बघणार स्टफ पुरी स्टफ पुरी साहित्य तर बघितलेलं आहे आता तेलही तापलेलं आहे दोन्ही तेल तापलेली आहेत तर आता काय करायचं मला आधी सांगा आता आपण पहिले पनीरची भाजी तयार करून घ्यायची ओके आणि त्याच्यानंतर मग छोट्या छोट्या पुऱ्याच्या दोन लाटा तयार करून त्याच्यामध्ये ती स्टफ भरायची आणि तळायची
ओके म्हणजे पहिल्यांदा आपण भाजी करतो. हो काय करायचं मला सांगा पहिले. पहिले कांदा याच्यात जास्त तेल नाही घातलं तरी चालतं. त्याच्याबरोबरच टोमॅटो टाकू आपण. म्हणजे गुलाबी गुलाबी वगैरे होण्याची वाट नाही. हो नाही थोडंसं परतून घ्यायचं आपण. चांगली वाटत तर ही जी सेजल आहे ही बऱ्यापैकी धडपडी आहे असं मला जाणवतं एकंदरीत. हो किती वेळ पडते आणि किती वेळ पडतेस ग तू? 20 बाप रे. हो ना आता यायच्या अगोदर कालच पडलेली आहे. फक्त शूटिंग आहे म्हणून तिने चिकटपट्टे काढून टाकले. आता काय करतो याच्यामध्येच आता पनीर. बरं एक मिनिट थांब. गरम मटार टाकू आपण थोडेसे. आणि याच्यामध्ये जिरे पावडर, धणे पावडर, मिरचीचा ठेचा आपल्याला हवा तसं कमी जास्त प्रमाणामध्ये. तुम्हाला स्वतःला काय गोड आवडतं का तिखट आवडतं? मला जास्त तिखट आवडतं पण गोड लागतं, जेवणात गोड लागतं. थोडीशी हळद. सेजल बघून ठेव. काय काय आई काय काय घालते बघून ठेव. मिरची घेतली आहे. कोथिंबीर, मीठ. तिखट आता घालायचं नाही. तिखट चालेल झालं तरी. अदरवाईज आपण हे घातलेलंच आहे, मिरची घातलेलीच आहे. जर कोणी अगदीच तिखटे असेल तर तिखट घालावं. आणि हे सगळ्यात आपण टोमॅटो घातलाय म्हणून याच्यासाठी थोडंसं मुलांना आंबट गोड चव आवडते म्हणून आपण साखर घालणार थोडीशी. लहान मूल घरात असलं की त्याच्या दृष्टीने सगळं करावं लागतं. आपल्या सगळ्या आवडीनिवडी बाजूला ठेवायला. नक्कीच. आता हे सगळं शिजत आलं, शिजल्यानंतर आपण थोडं पनीर घालणार. अदरवाईज ते बरं बरं. मग कोशिंबीर सगळ्या खातेस तू? मग कुठल्या कुठल्या खातेस तू? काकडीची कोशिंबीर, म्हणजे टोमॅटोची कोशिंबीर, बीट. बीट ही मदत करते का तुम्हाला काही किचन मध्ये? भरपूर. का हिचं मदत करणं म्हणजे काम वाढवणं आहे? नाही नाही ऐकते माझं सांगितलेलं सगळं. फक्त तेल वगैरे तापलेलं असतं तेव्हा मात्र काळजी घ्यावी लागते. झालं ना. ओके आपण काय करूया हे बंद करूया. सोड आपला आता स्टफ तयार आहे. आता मी हे जरा बाजूला ठेवतो. त्या पुऱ्या करताना अगदी तशा पातळच करायच्या. दोन तयार करून घ्यायचे. घट्ट सर कणिक पाहिजे. काय करायचं याच्यामध्ये? हे स्टफिंग थोडस गार झाल्यावरती सुद्धा चालेल. ह्याच्यावरती हे ठेवायचं. हे झाले तयार. आणि या दोन ह्याला फक्त हे पुरी जास्त फुगू नये आणि ती फुटू नये म्हणून आपल्या फोर्कने जर असे हे मारून घ्यायचे. टोचे म्हणा. आणि आपलं तेलात आपण तळून घेऊ. तुम्ही एक सोडा, मी एक सोडतो. आणि आतला तर सगळं शिजलंय त्याच्यामुळे फक्त वरची पुरी छान ब्राऊन रंगावरती झाली की. आणि आपल्याला कशाबरोबर खाता येईल हे? चटणी, हिरवी चटणी, सॉस. जनरली मुलांना सॉस आवडतो. टिफिन मध्ये सॉसच. हे तुला सॉस आवडतो? तिच्या चेहऱ्या आता कधी एकदा खाते मी असं आहे. हो ना माझे सेम आहे ग. चला लिहून घ्या साहित्य आणि कृती. स्टफ्ड पुऱ्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य: गव्हाच्या पिठाची भिजवलेली कणिक, पनीर, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, वाफवलेले मटार, मिरची पेस्ट, जिरेपूड, धणेपूड, तिखट, आलं लसूण पेस्ट, हळद, साखर आणि मीठ. कृती: प्रथम एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा, टोमॅटो आणि वाफवलेले मटार परतून घ्यावे. त्यामध्ये जिरेपूड, धणेपूड, मिरचीचा ठेचा, आलं लसूण पेस्ट, हळद, कोथिंबीर, मीठ, साखर आणि पनीर घालून मिश्रण वाफवून घ्यावं. कणकेच्या पुऱ्या लाटून त्यामध्ये हे सारण भरावं आणि पुऱ्या डीप फ्राय करून घ्याव्यात.
सेजलचा दादा साकेत आता इथे आलेले आणि दोघे खुश आहेत. ती हसते बघ खुदकाल. आता काय बनवणार आहे तो माहिती आहे का तुला? माहिती. काय बनवणार आहे सांग. लॉलीपॉप. थेट काहीतरी नाही, उगाच काहीतरी सांगू नको. खरंच बनवणार लॉलीपॉप? आलू लॉलीपॉप. आलू लॉलीपॉप. आलू लॉलीपॉप म्हणून दाखव मला. आलू लॉलीपॉप. आलू लॉलीपॉप. आलू सॉलिड आहेस तू, मला बोलताना किती अवघड. आलू लॉलीपॉप असं झालं. ओके, साहित्य सांगतोस मला काय काय? हो, हा ब्रेडचा चुरा, हा मॅश बटाटा, हा ही रवा, रवा रवा, मग कॉर्नफ्लावर, आलू लसणाची पेस्ट, ही जीरा, ही हिरवी मिरची, मिरची, धना धना, साखर साखर, तीळ, हे सॉस, हे मीठ, हे चाट मसाला आणि कोथिंबीर. फॅन्टॅस्टिक, हे सगळं तुझं आवडीचं आहे आणि आमच्याही आवडीचं आहे. काय गं, आपल्या सगळंच आवडतो आहे की नाही? ओके, आता मला सांग हे कुठे शिकलास? हे आता मी आईकडनं शिकलो. म्हणजे आईकडनं शिकलो. कुकिंगची म्हणजे कुकिंगची एवढी वेळ नाही आहे मला. फारसं काही गती नाही आहे. गती नाही म्हणजे आवड नाही आहे. हो, आपल्याला फक्त खायचं माहिती असतं आणि व्यवस्थित आईने केलेलं कसं खाता येईल आणि आईला कसं दमवता येईल एवढं आपण पुढचं बघायचं. सारखं पण ती तळती आहे तळती आहे, शेवटी म्हणेल आता भास किती खाशील असं म्हणेपर्यंत खायचं. ओके, मला सांग आता हीच रेसिपी का शिकलास तू? हे सेजल साठी, सेजलला सगळं खायला आवडतं म्हणून. चटपट गोष्टी आवडतात सेजलला. दादा म्हणजे सॉलिड आहे तुझा एकदम, झाकडू माकडू. ओके, साहित्य तर बघितलेलं, आता आपण जातोय कृती. पण काय झालंय, इथे तेल तापलेलं नाही आहे आणि आम्हाला अजून गप्पा मारायचे आहेत. आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांती संपलेली आहे. एक्सपर्ट डिश वॉश बार प्रस्तुत आम्ही सारे खवेच्या या खाऊचा डब्बा भागात सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत. आम्ही दोघेही आता तयार झालेलो आहोत बरं का. चला आता काय करायचं मला सांग पहिल्यांदा. काय काय करायचं? सोडून सगळ्यांचं मिश्रण घ्यायचं. हे घेऊ याच्यात. ओके, आपण हे एकत्र आता काय घालायचं त्यात? सगळं थोडं थोडं घालू. थोडं थोडं, एक अर्धा याचा चमचा जीरा. हिरवी मिरची घातली आपण. ओके, साखर. साखर घालायची थोडीशी, जास्त घालायची नाही. तीळ. तीळ सेजल तू घरी जाऊन प्रयत्न करा. हे करायचा तळायला, दादा तळेल ना, बाकीचं तू कर. साखर दादा तो मोठा तुझ्यापेक्षा. मी जरा चवीनुसार चाट मसाला चटपटी लागतो. चाट मसाला आता. ओके, आता काय करायचं आपल्याला? कोथिंबीर जरा ह्याच्यातच घालायची. ओके, आता ह्याच्यात काय घालायचं राहिलंय? फक्त आता ब्रेडचा चुरा राहिला. घालू का? आता आपण हे सगळं एकत्र करूया ना, सगळं कुस्करून एकत्र करायचं आणि मग काय करायचं? मग ते त्या कँडी स्टिक मध्ये घालू. ओके, पण माझं असं म्हणणं आहे की हे सगळं आता आपण कुस्करत बसण्यापेक्षा तुझ्या आईने जे कुस्करून दिलेलं आहे ते आपण समजा बाहेर काढलं तर तुझ्या आईने हे जे दिलेलं आहे ना हे घेऊन आपण पुढे जाऊया. आता काय करायचं मला सांग? मला डिश देणार का? त्यात मी रवा काढतो. देणार ना तुला डिश? मी का नाही देणार? यू टेल मी. ठग मी व्हाय शुड आय, व्हाय शुड नॉट आय. मला इंग्लिश बोलायला नको, लय बेकार इंग्लिश आहे. ओके, आता काय करायचं? मी रवा काढा. आता मग या मिश्रणाचे छोटे छोटे गोळ गोळ करायचे मीडियम साईज. हे दिसणारच नाहीत इतके बारीक नाही, पण अबब इतका मोठा पण नाही, मधला साईज. दादा किती टाइम पास करतोय, लवकर कर, मला भूक लागली आहे. दादा पण कळत नाही, पटपट पटपट करायचं तर ते नाही. ओके, त्याचं काय करणार असतो? हे पहिले ह्याच्यात बुचकायचं. रवा चिटकेलेला. ओके, रवा लावायचा आहे ना जरा. दोन कर, एक मला आणि एक सेजलला. आपण हे दादाला द्यायचं का? एखादं देवी आहे नको द्यायला? एखादं देवी आहे आईने पण आपल्यासाठी दोन बनवलाय ना, मग सगळे दादाला पण दोन बनवलाय. रव्याची आंघोळ घालतो आम्ही. ओके, आता आपण सोडूया ते तिकडे. चालेल. सेजल जरा मागे.
सॉलिड जमले आहेत रे. नाहीचं बघून होऊन शिकतोस आहे. आजी तुला काय देते रे? आजी आजीच्या हातचं तुला काय आवडतं? आमटी आवडते आजीच्या. आमटी मला नाही. तुला तुला नूडल्स नूडल्स आणि तुला आमटी. एक आंबट वरण काय म्हणायचं त्याला? आमटी साधं साधं वरण. आजींची ती खासियत असते. माझ्या 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 आजीचं स्वभाव मला सावळे आवडतं वरण आमटी. हे काय होतं, मी जेव्हा भात आमटी खायला बसतो ना, एकदा भात जास्त होतो म्हणून मी परत आमटी घेतो. मग मग त्यावेळी काय होतं, मग आमटी जास्त होतं, मी परत भात घेतो. असं बराच वेळ चाललेलं असतं. हे बघितलंस का? तर मग कमवलं आहे मी खाऊन खाऊन. म्हणून कमवलं बघू दे. अरे खरंच की इथे सुद्धा आहे. चला, आणि हे कशाबरोबर खायचं मला सांगा. हे आता ह्याच्यावरती जरा सॉस टाकायचं, म्हणजे आता आपण हे चायनामध्ये रेसिपी गेली तर तिकडे काहीतरी वेगळं होणार, युएसमध्ये गेली तर तिकडे काहीतरी. चायना मध्ये गेली तर असं खावं लागतं रे तिकडे. चला घेऊन घेऊन घ्या साहित्य आणि कृती. पोटॅटो लॉलीपॉप बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ब्रेडचा चुरा, उकडून कुस्करलेला बटाटा, रवा, कॉर्नफ्लोअरची पेस्ट, आलं लसूण पेस्ट, जिरेपूड, मिरची, धणेपूड, साखर, तीळ, टोमॅटो सॉस, मीठ, चाट मसाला, कोथिंबीर आणि आईस्क्रीम स्टिक्स. कृती: प्रथम एका बाउलमध्ये उकडून मॅश केलेला बटाटा घेऊन त्यामध्ये आलं लसूण पेस्ट, जिरं, मिरची पेस्ट, धणेपूड, साखर, तीळ, टोमॅटो सॉस, मीठ, चाट मसाला, कोथिंबीर आणि ब्रेडचा चुरा घालून मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यावं. या मिश्रणाचे छोटे गोळे आईस्क्रीम स्टिक्सना लावून ते कॉर्नफ्लोअर पेस्ट आणि रव्यात घोळवावेत आणि पोटॅटो लॉलीपॉप डीप फ्राय करून घ्यावेत. सेजल साठी आईने आणि दादाने दोन पदार्थ बनवलेले आहेत. फक्त सेजल साठी नाहीत, माझ्यासाठी सुद्धा आहेत. आणि सेजल आपण ते खाऊन बघायचे. ओके, खाऊन बघू. हे आधी खा, मी पण तेच खातो. बघूया तरी, तुम्ही पण खा, घाबरू नका. आणि आलू टिक्की झालं काय म्हणत? लॉलीपॉप. आलू आलू लॉलीपॉप. आता तुला काय आवडलं सांग मला. हे आवडलं का हे आवडलं? हे आवडलं. आई शाबाई, दादा खुश, रंगा खुश. ओके, दादाने बनवलेलं तुला आवडलेलं आहे. चालेल. काय झालं, मग अशी मी हिच्याशी गप्पा मारत होतो आणि गप्पा मारता मारता मला काही गोष्टी समजल्या, काही खबर लागलेली आहे मला. आणि त्या खबरींवरून मी एक काही प्रश्न तयार केलेले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला द्यायची आहे ना. काय दे, आता ते लॉलीपॉप तू इथे ठेवून दे, कारण ते आपल्याला मोठ्याने बोलायचं आहे. समजा प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं तर काय म्हणायचं? येस. काय म्हणायचं? येस. ओके, आणि चुकीचं असेल तर काय म्हणायचं? नो. नो. करेक्ट. प्रश्न पहिला आहे, युनिफॉर्म कोणत्या दिवशी वेगळा असतो आणि हाऊसचे नाव काय? नर्सरी ते फोर्थ पर्यंत ओळखतो, ते वेगळा असतो. त्यांचा वेडनेसडे असतो, बुधवारी असतो. हा, म्हणजे ते. आणि हाऊसचे नाव काय? सेजलच्या हाऊसचं नाव रेड आहे. रेड. येस. येस. करेक्ट, बरोबर सांगितलेलंस. आता पुढचा प्रश्न, हिची आवडती फिल्म कुठली? बार्बी अँड रपुंझेल. नो. हिची आवडती फिल्म आहे हॅरी पॉटर 7. ओके, आता हिला खायला काय आवडतं? पोळी आणि कोशिंबीर. नो. काय आवडतं? चीज अँड सॉस सँडविच. ओके, आता हिचा बेस्ट फ्रेंड कोण? त्रिशा. नो. वरदा. वरदा. ओके, आता हिचा रोल नंबर काय आहे? रोल नंबर काय गंमत आहे की रे? 15. नो. 16. ओके, म्हणजे आता बघूया. एक बरोबर आहे. हा, 1, 2, 3, 4, 5 मधले 4 चुकले आणि एक बरोबर आला. ये, क्या बात आहे, 4-4 चुकले, एकच बरोबर आला. ओके, मजा आली. पण आता काय माहिती आहे सेजल, आता परवा काय माहिती का? परवा काय? परवा रक्षाबंधन. आता चान्स आहे, मागून घे दादाकडून काय ते. सोडू नकोस त्याला. काय मागायचं? कळलं तुला काय ते? काय कळलं मला सांग. त्याचा चेहरा आणि डोळे. अरे देवा, आता येऊन काय मागते? मला टेन्शन, आई आणि बाबांना टेन्शन व्हायला. मी त्यांच्याकडे पैसे घेऊन. आपलं आपला उद्देश काय होता? आपल्याला घडा मिळायचे मतलब आहे. बरोबर की नाही? तू कोणाकडून घे, आई बाबांकडून पैसे घे, नाही तर तू तुझ्या बँकेतून पिगी बँक मधून पैसे काढ, कसंही काढ. आपल्याला घडा मिळायला पाहिजे. ओके, आणि घडा मिळाला की लगेच मला दाखवायचं हे मिळालं म्हणून.
ओके पण तुमचे तिघांचेही मी खूप मनापासून आभार मानतो. ऑल द वे पुण्याहून इथे आलात आणि तू आज सगळ्या दांडी मारली असेल नाही का? तू पण दांडी मारली, व्हेरी गुड. आणि आपणही दांडी मारलेली आहे, सुट्टी घेतलेली आहे. ओके पण एवढे श्रम कष्ट घेतल्याबद्दल आमच्याकडून एक छोटीशी प्रेमाची भेट बसव आणि तुलाही एक छोटीशी भेट आणि माझ्या छोट्या मैत्रिणीला एक मोठीशी गिफ्ट. थँक्यू, वेलकम. आणि आमच्या सर्व खवय्यांना आणि रसिक प्रेक्षकांना रक्षाबंधनाच्या मनापासून शुभेच्छा. एक्सपर्ट डिशवॉश बार प्रस्तुत आम्ही सारे खवय्याच्या खाऊचा डब्बा या आजच्या भागात मी आपली रजा घेतो. पुन्हा भेटूया ह्याच दिवशी ह्याच वेळी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी धवी भेटल्या ह्या तुमच्यासाठी. हवे हवे ते पंगत चित्रे तुम्हाला आवडावे. ओ खाणाऱ्याने खात राहावे. ओके, आज आमच्या दोघांसाठी तुम्ही काय खाऊ घालणार? तुम्ही बनवणार पहिलं काय बनवणार? मी सँडविच बनवणार आहे आणि मी मूग मसाला पुरी बनवणार. मूग मसाला पुरी. ओके, आपण जायचं का किचनकडे? चला.